अमरावती येथील स्कूल ऑफ स्कॉलरशिप वर्ग 6वी ची विद्यार्थिनी गौरी बेहरे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून उदयास येत आहे. अभ्यासासोबतच सहशालेय भाषण, कार्यक्रम, संचालन, नृत्य अशा उपक्रमात गौरी नेहमीच अव्वल असते. डान्स, ड्रॉइंग, पेंटिंग, क्राफ्ट, रांगोळी यासारख्या अनेक स्पर्धांमध्ये गौरी राष्ट्रीय पातळीवर तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा आपला ठसा उमटवत आहे. अनेक स्पर्धांमध्ये गौरी नेहमीच विजयी होत असते. आतापर्यंत 100 पेक्षा जास्त विजेता प्रमाणपत्रे, 20 पेक्षा जास्त ट्रॉफी, यासोबतच सुवर्ण पदके व रोख पारितोषिके इत्यादींची मानकरी ठरली आहे. गौरीला लहानपणापासून डान्स, ड्रॉइंग, क्राफ्ट, रांगोळी यांची आवड होती. लॉकडाऊन मध्ये गौरीने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धेमध्ये भाग घेऊन विजयी होऊन भरपूर पुरस्कार प्राप्त केले आहे. गौरीची जिद्द व चिकाटीमुळे निश्चितच पुढील काळात अधिक चांगली झेप ती घेईल यात शंकाच नाही. स्कूल ऑफ स्कॉलर्सचे कला विभागाचे प्रमुख कुणाल राजनेकर आणि नृत्य व संगीत विभागाचे प्रमुख राजेश बोडे हे नेहमी गौरीला मार्गदर्शन व मदत करीत असतात. स्कूल ऑफ स्कॉलर्सचे प्राचार्य सुरेश लकडे, उपप्राचार्य समीधा नाहर व निलय वसाडे, स्वप्ना दुबे, रिया तिडके, दिलीप तिडके आणि सर्व शिक्षक वर्ग गौरीच्या यशाकरिता अभिनंदन व भविष्याकरिता शुभेच्छा देतात. गौरी आपल्या यशाचे श्रेय नेहमी आपल्या गुरुजनांना व आपल्या आई वडिलांना देत असते. ग्रीटिंग्स टू ऑल, आई एम गौरी बेहरे फ्रॉम क्लास 9th बी. इट्स रियली अ ग्रेट प्लेजर टू शेयर माय अचीवमेंट जर्नी विद यू ऑल एंड दिस स्टार्टेड विद द वर्चुअल आर्ट एग्जिबिशन ऑर्गेनाइज्ड बाय आवर स्कूल in which I got first rank for my drawings. From there, I got some idea and I started exploring different competitions of state, national, international level in the fields of public speaking, dance, art and craft, drawing and rangoli. I participated in all of these competitions and won trophies, medals, certificates and cash prizes. My teachers also gave me the guidance from where I came to know about an award which added a feather in my cap. It's an honor to tell you that I have been nominated for the National Child Award or the Pradhan Mantri Bal Rashtriya Puraskar, which is administered by Ministry of Women and Child Development. It constituted of different categories among which I have been nominated in art and culture field. Every year on 26 January, this award is given to the winners. Last but not the least, a very heartfelt thanks to the respected Principal Sir, Vice Principal Ma'am, all the teachers and my parents for your support, motivation and guidance. Once again, thank you. Vidarbha News Bureau, Amravati.